विद्यमान जे खासदार होते त्यांची उमेदवारी आता धोक्यात आलेली आहे, भाजपच विरोध करते सध्या? नाही, मला हे समजत नाही. मग एवढंच तुम्हाला जर वाटत होतं तर मग त्यांना उमेदवारी द्यायची नव्हती. म्हणजे कोणी उमेदवार असो, हेमंत पाटील असेल किंवा मी असेल किंवा कोणी असेल, मला उमेदवारी द्यायची. मग 10 दिवस काम करायला लावायचं आणि त्याच्या उमेदवारा कापायच्या आणि त्याचं अपमान करायचं, त्याचं सामाजिक खच्चीकरण करायचं. हे काही मला भारतीय जनता पार्टीला शोभण्यासारखं काही मला वाटत नाही. माझं विरोधक जरी असला तरी, वैचारिक आम्ही विरोधक असलो तरी, जर हे असे हे परिस्थिती जर सत्य असेल, दुसरा उमेदवार बदलून दिला असेल, हे हेमंत पाटील यांच्यावर क्रूर आणि अन्यायकारक बाब आहे. आणि मला असं वाटतं की ही हिंगोली लोकसभेची जनता या विषयावर सुद्धा गांभीर्याने विचार करत आहे आणि अशा स्वरूपाच्या ज्या मानसिकता आहे, या मानसिकेला यातून ठेचून काढण्याशिवाय या हिंगोली लोकसभा मतदारसंघाची जनता राहणार नाही असं मला वाटतं. अगदी आपण पाहू शकतो, हे होते वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार BD चव्हाण सर. त्यांना उमेदवारी घोषित झाली आणि प्रचंड मतांनी आम्ही विजयी होऊ असा देखील आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, हिंगोली.